नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक जनार्दन गजभिये, महाराष्ट्राची संस्कृती जपणारा, रंगात रंगलेला होळीचा सण या पर्वावर सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्यकवी रमेश राऊत यांच्या कवितेचे सादरीकरण वऱ्हाडी ठसका. मी रमेश राऊत यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या कवितेला सुरुवात करावी. पहिल्याच कवितेचं नाव आहे कुकरची शिट्टी. होईच्या सणाली पाहुणीनं आली साई, तिच्या बहिणीनं स्वयंपाकाची भलतीच केली घाई. मी होतो बेडवर साईनं मले मारली मिठी, मी होतो बेडवर साईनं मले मारली मिठी. झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी, झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी. इन वरण भात लावला अन संभाराले गेली, साई दाजी दाजी बोमलत माया अंगावर चाली. डोळे फिरवे घर घर मने इथं धरा मले, म्या म्हटलं कशी करत काय झालं तुले. दोन्ही हात दाखवे अव अव करून अन मांग पुढे सरके दादा माई कंबर धरून. तिची बहीण गेलती बाहेर जमली म्हणलं भट्टी, तिची बहीण गेलती बाहेर जमली म्हणलं भट्टी. झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी, झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी. कड फेरला मिया मी लावून होतो कंट्री, संभार घेऊन बायकोची दारात झाली एंट्री. टेली प्लिमतीनं दुरूनच पाहिली, कंबरीले पदर खोसून उभी राहिली. मी माया घोरात मले नाही सुचे, अंतीच तिले माहीत दादा ते अजून अजून घुसे. सीन पाहून सारा ते इन घेतली कट्टी, सीन पाहून सारा ते इन घेतली कट्टी. झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी, झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी. दोन दिवस सारखी फुगाटून राहिली, मा काय बापाची चौथाई चालली. चिमून जाईल उद्या मुरू घातला चुना, अन दाखव बर यातनी माया काय गुना. झाला म्हटलं स्वयंपाक तर खेकाऊन धावली, अन बर झालं साईनं माई बाजू घेतली. याच्यासाठी घेतली का मेडिकलवर सुट्टी, मने याच्यासाठी घेतली का मेडिकलवर सुट्टी. झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी, बाई त्याले काय बोलत घे माया ऐकून. अन माणसाच्या जातीले व पाहिलं पाहिजे निरकून. मले वाटते बाई तुया गैरसमज झाला, रेल्वे सारखा आवाज माया कानातच आला. अव इंजिन होय म्हणून मी बेळवर चंगली, अन घाबरून दाजीच्या अंगालेच झोंबली. अव मले काय माहीत मी खेळ्याची पोट्टी, मले काय माहीत मी खेळ्याची पोट्टी. झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी. होईच्या सणाले पाहुणीन आली साई, तिच्या बहिणीनं स्वयंपाकाची भलतीच केली घाई. मी होतो बेडवर साईनं मले मारली मिठी,
मी होतो भेडवर साईनं मले मारली मिट्टी झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी कुकरची शिट्टी।